शिक्षणाशिवाय प्रगती करण्याचा दुसरा कोणताही पर्याय नाही असे मत भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी वयावाटपाच्या कार्यक्रमावेळी केले. श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने व भाजप युवा मोर्चाचे खारघर तळोजा उपाध्यक्ष शुभ पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून खारघर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत वयावाटपाचा कार्यक्रम सोमवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांनी वह्यांचे वाटप करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच शुभ पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. भाजप युवा मोर्चाचे खारघर तळोजा उपाध्यक्ष शुभ पाटील यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. वाढदिवसाचे औचित्य साधून श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने खारघर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, नगरसेवक प्रवीण पाटील, रायगड जिल्हा चिटणीस गीता चौधरी, सोशल मीडिया सहसंयोजिका मोना अडवाणी, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस दिनेश खाणावकर, भाजप खारघर मंडळ चिटणीस व सचिन वासकर, महिला मोर्चा चिटणीस अंकिता वारंग, ज्येष्ठ नेते सोमनाथ पाटील, ज्येष्ठ नागरिक सेल संयोजक नवनीत भारू, खारघर युवा मोर्चा चिटणीस फुलाजी ठाकूर, पप्पू खामकर, भाजप कार्यकर्ते महेश भोईर, विनोद खानावकर, शाळेच्या प्राचार्य श्री चौधरी यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीच्या काळामध्ये वाया कोण असं द्यायला येत नव्हतं. आमच्या काळामध्ये या वर्षीची वही दुसरी फाडून चार वयांची चार चार पानं काढून मग आम्ही ती एक वही जेव्हा शापलत पण मला वाटलं नव्हते. दोऱ्यानं धाग्यानं शिवून ही वही बनवून बहुतेक लोक म्हणजे त्यावेळेला काय मी तसं नाही, बहुतेक लोक ज्या आमच्या जमातचे लोक जे आहेत त्यांनी फार अतिशय गरिबीमध्ये ज्यांनी शिक्षण घेतलेलं आहे अशा लोकांना तेव्हा मदतीचा हात देण्यात त्यासाठी रामशेठ ठाकूर तेव्हा नव्हते. ते आता या वेळेला आता आपली जी तरुण कंपनी जी आहे आणि 1996 सालापासून जवळजवळ 26 वर्ष न थांबता या मंडळाच्या वतीनं रामशेठ ठाकूर साहेब, आमदार प्रशांत ठाकूर साहेब आणि परेश ठाकूर साहेब हे सर्व यांच्या रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीनं सर्व तालुक्यातील मुलांना मोफत वह्यांचं वाटप करत असतो. जो कोण चांगला शिक्षक घेईल, आता मगाशी दशरथ मात्रेने आपल्याला चॉकलेट दप्तर कबूल केलेलं आहे, आम्ही पण आमच्याकडे करतो. आम्ही शाळेमध्ये फिक्स्ड डिपॉझिटमध्ये पैसे ठेवतो, त्याचं जे व्याज येईल ते 10वीच्यामध्ये 1, 2, 3 12वीच्या वर्गामध्ये 1, 2, 3 जे विद्यार्थी येतील अशा विद्यार्थ्यांना त्याचं बक्षीस आम्ही त्या ठिकाणी देतो, जेणेकरून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावं का बाबा आपल्याला काहीतरी बक्षीस मिळणार आहे. आणि म्हणून पहिला दशरथ मात्रेचं चॅलेंज स्वीकारा आणि मग पुढल्या वर्षी आपण तुम्ही जर चांगला अभ्यास केला तर आपण दुसरं चॅलेंज तुमच्या थोडं बक्षीस या ठिकाणी ठेवणार आहोत.